कोरोना काळात सुद्धा शिक्षणाची जिद्द असलेली मोफत शाळा कोरोना काळात सुद्धा शिक्षणाची जिद्द असलेली मोफत शाळा मोफत सावित्रीबाई फुले शिकवणी वर्ग। कोरोनाच्या या महामारीत शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर तसेच मनावर शिक्षणाच्या प्रवाहाला खंड पडला होता। विद्यार्थ्यांना शाळा कधी सुरू होणार व आपण आपला अभ्यास कसा करणार असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे त्याचे उत्तर माननीय श्री मिलिंद भंडारे सरांनी दिले। कोरोना काळात सुद्धा शिक्षणाची जिद्द असलेली मोफत शाळा मोफत सावित्रीबाई फुले शिकवणी वर्ग। कोरोनाच्या या महामारी शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर तसेच मनावर शिक्षणाच्या प्रभावाचा खंड पडला होता। विद्यार्थ्यांना शाळा कधी सुरू होणार व आपण आपला अभ्यास कसा करणार असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे त्यांचे उत्तर माननीय श्री मिलिंद भंडारे सर यांनी दिले। स्वतः स्वयंस्फूर्तीने सद म्हस्के बुद्धविहार येथून एका सावित्रीबाई फुले शिकवणी वर्गाला सुरुवात करून नंतर सिद्धार्थनगर म्हणजेच गौरक्षणवाडी भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या समस्या समजून रोज सकाळी 8 वाजता वर्ग 1 ते 10 शिकवणी वर्गाला सुरुवात केली। आज रोजी या अभ्यास वर्गाला जवळपास 100 विद्यार्थी नियमित आपला अभ्यास करून इंग्रजी गणित विज्ञान मराठी विषयाचे अध्ययन भंडारे सरांच्या माध्यमातून करत आहेत। सिद्धार्थनगरमधील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर सांस्कृतिक तथा व्यक्तिमत्व विकास या उपयुक्त अशा कलागुणांना मुक्त असं छंद मार्गदर्शन या ठिकाणी दिल्या जात आहे। ज्या उपजत कलागुणांमध्ये भाषण संभाषण चित्रकला यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या मोफत अभ्यास वर्गातून होत आहे। या वर्गाला सिद्धार्थनगरमधील नवयुवक तरुण विद्यार्थी सुद्धा आपले ज्ञान देण्याचे कार्य करत आहेत। यामध्ये आयुष्मान बाळू भिसे व त्याला सोबती अविनाश बोर्डे आपले चित्र उठावदार दिसते आलं लक्षात। तुम्ही जे चित्र काढता ना त्याला उठावदारपणा येतो आणि चित्र जिवंत होते बघा कशानं आउटलाईन केल्यानं। आयुष्मान बाळू भिसे व त्याला सोबती अविनाश बोर्डे तसेच काही भंडारे सरांचे सहकारी SS गवई सर विशाल खरात सर आपले अध्यापनाचे ज्ञान देण्याचं कार्य सर्वजण करत आहेत। या अभ्यास वर्गात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळत आहे। या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या अभ्यास कलागुणांना मोठ्या प्रमाणावर वाव मिळत असून विद्यार्थी नियमित रोज सकाळी 8 वाजता आवर्जून या अभ्यास वर्गाला उपस्थित राहतात। आहे ते महुगाव जिथे जन्मले भीमराव सखे बाई ग जिथे जन्मले भीमराव सखे बाई ग भीमाई त्यांची माता आणि रामजी त्यांचे पिता भीमाई त्यांची माता आणि रामजी त्यांचे पिता झाला दली येताचा नेता सखे बाई ग झाला दली येताचा नेता सखे बाई ग डोळ्याच्या करून वाती शिकला तो दिन राती डोळ्याच्या करून वाती शिकला तो दिन राती तोच खरा रमायचा पती सखे बाई ग तोच खरा रमायचा पती सखे बाई ग झाला दलित बापुराय काय सांगू नवलाई झाला दलित बापुराय काय सांगू नवलाई झाला बामनाचा जवाई सखे बाई ग झाला बामनाचा जवाई सखे बाई ग गोंजळीने खुले केले पाणी चौदा तळ्याचे हक्क देऊन माणसाचे सोने केले पीडिताच्या जीवनाचे क्रांती सूर्य तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्व मूक नायका तोडल्या रूढी त्या परंपरा दिव्य तेज तू सकल न्यायदायका जीवन तुझे अमास प्रेरणा दाही दिशा तुझीच गर्जना गर्जना भीमराया माझा भीमराया भारताचा पाया माझा भीमराया हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे।
हीच प्रार्थना भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी जोवरी देईन अम्मा शुद्धतेचे चांदणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच आमची प्रार्थना. खरंच अशा अभ्यास वर्गाला भेट देऊन मनात असे विचार येतात की आजच्या या टेक्नॉलॉजीच्या वर्गात कितीही ऑनलाईन क्लासेस असले तरी विद्यार्थ्यांना समोरासमोर शिकवणे किती खूप महत्त्वाचे आहे असे या अभ्यास वर्गाने या ठिकाणी आपणास सांगितलेले आहे. खरंच कोरोना काळामध्ये माणसाला संकटात कसे जगावे व आपण कसे या परिस्थितीमध्ये स्वतःला सावरावे असे या अभ्यास वर्गाने करून दाखवले आहे. अशा या महामारीच्या काळामध्ये कोरोना संकटामध्ये जिद्दीने कधी न खचून जाणारे व्यक्तिमत्व म्हणजे मिलिंदजी भंडारे सर कल्याण शत्रूचे मित्राचे कल्याण हो या साऱ्यांचे हा मैत्रीचा भाव कायम इथे सुखाने हा मानव इथे या भूवरी या भूवरी इथे कर्माचा धर्माचा वादेशाचा भेद नसे मानसा मानसाचा विश्वातल्या या साऱ्या जीवांचा हा मैत्रीचा भाव कायम इथे नांदो सुखाने हा मानव इथे या भूवरी या भूवरी इथे या भूवरी या भूवरी इथे. त्यामध्ये जिद्दीने कधी न खचून जाणारे व्यक्तिमत्व म्हणजे मिलिंदजी भंडारे सर यांनी आपल्या स्वयंस्फूर्तीने विद्यार्थ्यांना शिकवण्याचे धडे सुरू केले आणि अशा या कार्याच्या संपूर्णपणे प्रशंसा करणं आमच्या विशाखा टी व्हीचे कर्तव्य आहे. अशा वेळात स्थानिक बाळू भिसे यांनी विशाखा टी व्ही यांना दिलेली प्रतिक्रिया. ते सिद्धार्थनगरमध्ये सावित्रीबाई मोफत शिक्षण शिकवणी वर्ग म्हणून असा या शिकवणी वर्गाला भेट दिल्या क्षणी खरंच महात्मा फुले सावित्रीबाई फुलेची आठवण होते. त्या काळामध्ये परिस्थिती नसून सुद्धा शिकवण्याचे कार्य केले महात्मा फुलेंनी आणि आजच्या काळामध्ये अशा विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचे कार्य अशा या कार्याला विशाखा टीव्हीचा सलाम यांच्या कर्तृत्वाला पुन्हा एकदा सलाम यांना हार्दिक शुभेच्छा. मुलांचा अभ्यास रखडला नाही गेला पाहिजे व मुलं अभ्यासातून भटकले नाही पाहिजे त्याकरता माननीय भंडारे सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सिद्धार्थनगरमध्ये मोफत शिक्षण शाळा चालू केली व इथलच्या सर्व गोरगरीब मुलांना
मोफत पुस्तके वया व त्यांना अभ्यासाची रूढी लागण्यासाठी त्यांच्याकडे सतत लक्ष देऊन ते सर्व मुलं आज इथं शिकवणी शाळेसाठी रोज येतात व दिवाळीचा इतका सणासुदीचा दिवस असून सुद्धा त्या दिवशी सुद्धा ते शाळेमध्ये येऊन अभ्यास व चित्रकला व गाण्याचा चांगला अभ्यास करून मुलं शाळेमध्ये रंगलेले आहे. शाळेमध्ये इंग्लिश गणित व गणित इंग्रजी मराठी व सामाजिक शास्त्र या सगळ्या अभ्यासाचा शाळेमध्ये चांगल्या तरीकेनं शिकवले जाते. तरी सगळे मुलं अभ्यासासाठी चांगले इच्छुक झाले व रोज कंटिन्यू शाळेमध्ये येतात. शाळेचा वार्डामध्ये शाळेचा प्रभाव पाहून इतरही मुलं जे खेळण्यात मग्न होते ते सर्व मुलं शाळेमध्ये येऊन चांगल्या तरीकेने शिक्षणाची रूढी लागून मुलं सर्व शाळेमध्ये येऊ राहिले. तसंच या दिवाळीच्या काळामध्ये जे मुलांचा अभ्यास न करण्याची जे धिंगामस्त्या करण्याची इच्छा होती ती सुद्धा त्यांची कमी झाली व शाळेकडे जास्तीत जास्त वळ अभ्यासाकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन ते अभ्यास करण्यास तयार झाले. खरंच अशा अभ्यास वर्गाला भेट देऊन मनात असे विचार येतात की आजच्या या टेक्नॉलॉजीच्या वर्गात कितीही ऑनलाईन क्लासेस असले तरी विद्यार्थ्यांना समोरासमोर शिकवणे किती खूप महत्त्वाचे आहे असे या अभ्यास वर्गाने या ठिकाणी आपणास सांगितलेले आहे. खरंच कोरोना काळामध्ये माणसाला संकटात कसे जगावे व आपण कसे या परिस्थितीमध्ये स्वतःला सावरावे असे या अभ्यास वर्गाने करून दाखवले आहे. अशा या महामारीच्या काळामध्ये कोरोना संकटामध्ये जिद्दीने कधी न खचून जाणारे व्यक्तिमत्व म्हणजे मिलिंदजी भंडारे सर यांनी आपल्या स्वयंस्फूर्तीने विद्यार्थ्यांना शिकवण्याचे धडे सुरू केले आणि अशा या कार्याच्या संपूर्णपणे प्रशंसा करणं आमच्या विशाखा टीव्हीचे कर्तव्य आहे. म्हणून असा या शिकवणी वर्गाला भेट दिल्या क्षणी खरंच महात्मा फुले सावित्रीबाई फुलेची आठवण होते. त्या काळामध्ये परिस्थिती नसून सुद्धा शिकवण्याचे कार्य केले महात्मा फुल्यांनी आणि आजच्या काळामध्ये अशा विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचे कार्य अशा या कार्याला विशाखा टीव्हीचा सलाम यांच्या कर्तृत्वाला पुन्हा एकदा सलाम यांना हार्दिक शुभेच्छा.